हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पिपरी शेत शिवारातील शेतकरी मारुती बावणे यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत शेतात असलेले पाईप व जनावरांची वैराण असे 60,000 रुपयांचे साहित्य आगीत जळून भस्मसात झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मारुती बावणे वय 50 वर्ष राहणार पिपरी यांचे पिपरी शिवारात 7 एकर शेतजमीन आहे. शेजारी शेतकरी अरुण महाजन यांची शेतात काम करीत असलेला मजूर रामभाई विठ्ठल तेलंग राहणार पिपरी हा त्यांच्या शेतात पराठीचे फण पेटवीत असताना दिसला असल्याचे सांगितले. शेतातील 50 पाईप तुरीचे कुटार ताडपत्रीसहित व कडुलिंबाचे झाड पेटून त्यांचे एकूण 60,000 रुपयांचे नुकसान झाले आहे.